मिरज इथं रविवारी दिनांक 23 फेब्रुवारी रोजी एनआरसी एनपीआर आणि सीए या कायद्यांबाबत भव्य सभा आणि मेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याची माहिती याबाबत झालेल्या बैठकीत देण्यात आली आहे. आज या मेळाव्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर बाबूराव गुरव, के सी मुल्ला, ॲडव्होकेट के डी शिंदे, शकील पिरजादे, अमृतराव सुरवंशी यांच्यासह विविध संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. ही भव्य सभा आणि मेळावा रविवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी टाकळी रोडवरील शाही दरबार हॉल या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात डॉक्टर बाबूराव गुरव आणि निवृत्त न्यायाधीश मुंबई उच्च न्यायालय बी जी कोळसे पाटील, प्राध्यापक वाजिद अली पठाण हे मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याला सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन डॉक्टर बाबूराव गुरव यांनी केलंय. अलायन्स अगेन्स्ट सी ए एनआरसी एनपीआर असा एक अलायन्स अखिल भारतीय पातळीवर निर्माण झालेला आहे. या अलायन्सच्या वतीनं कायदेशीररित्या घटनात्मक चौकटीमध्ये सी एचा कायदा बसतो का, एनआरसी आणि एनपीआरची खरोखर गरज आहे का शेष भारतामध्ये, याची चर्चा देशभर या अलायन्सच्या मार्फत सुरू आहे. मोठमोठे अकॅडमिशियन्स, कलावंत, शिल्पज्ञ, तत्वज्ञ या अलायन्समध्ये आहेत. वकील आहेत, इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत. या अलायन्सच्या वतीनं मिरजेमध्ये रविवारी सकाळी 10:30 दरबार हॉल टाकरी रोड या हॉलमध्ये एक चर्चासत्राचं एक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमामध्ये घटनेला छेद घालवणारे कायदे कसे आहेत आणि बोलताना कोणी काही बोलत असलं तरी समाजाला नुकसान आणि त्रास कसा होणार आहे सर्व समाजाला भारतातल्या, याच्याविषयीची चर्चा आणि कायदेशीर चर्चा त्या ह्याच्यामध्ये होणार आहे, कार्यक्रमामध्ये होणार आहे. या कार्यक्रमाला सर्व जाती धर्म पंथातल्या लोकांनी, विशेषतः तरुणांनी मोठ्या संख्येनं, स्त्रियांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आहे.